आणि बघा ती पतंग कापली गेली, चालली आहे बघा ती उडत रेड कलरची. बघू शकता मित्रांनो खालती. तर नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या अच्छा ब्लॉग मध्ये. आणि आज मित्रांनो आहे मकर संक्रांत आणि नवीन वर्षाचा पहिला सण आहे. खूप मस्त पतंग उडवतात मित्रांनो. आजपासून जो दिवस आहे तो मोठा होईल आणि जी रात्र आहे ती कमी कमी होत जाते. तर हे काही मित्रांनो मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य आहे, याच्याबद्दल डीप माहिती नाहीये मला, पण जितकी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. हा तर आपल्या समोरच गॅलरीमध्ये खूप मुलं मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवतायत आणि देव करो की आपल्यालाही पुढे जाऊन संधी मिळो. आणि माझी खूप इच्छा आहे आपलं कच्छच्या रणला जायला गुजरातमध्ये, कारण की तिथे खूप मोठा जो मकर संक्रांतीच्या दिवशी जे कच्छच्या रणमध्ये पतंग उडवली जाते ते खूप मोठा इव्हेंट असतो. आणि माझा पण इच्छा आहे की कधीतरी आपणही देखील तिकडे जावं. हे मी मित्रांनो तारक मेहतामध्ये बघितलंय. तर खूप बघण्यासारखं मित्रांनो त्या टायमाला तिकडचा तो इव्हेंट असतो आणि खूप वेगवेगळ्या पतंगी तिथे आपल्याला पाहायला भेटतात. तर खूप युनिक असा आहे मित्रांनो तो सण म्हणा किंवा ते फेस्टिवल टाईप तिथे फुल एन्जॉय केलं जातं. आणि खूप बाहेरून हा तर खूप वेगवेगळ्या राज्याचे लोक मित्रांनो ह्या सीझनमध्ये तिथे जात असतात फक्त पतंग उडवण्यासाठी. आणि राज्याच्याच नाही मित्रांनो तो आपल्या बाहेरच्या देशांमधून सुद्धा खूप लोक तिकडे येत असतात. तर मित्रांनो आता चला सुरू करूया आपल्या आजच्या व्लॉगला आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कशा प्रकारे मित्रांनो सण हा सण असतो आणि तो आपल्याला साजरा करण्यासाठी मित्रांनो काहीच लिमिट काही नसतं. कसे बघा मित्रांनो जर एखाद्याला काही साजरा करायचं असेल तर कशा प्रकारे करू शकतो आपण, कितीही अडचण म्हणा किंवा कितीही जागा नसेल तरी देखील फक्त ती करण्याची इच्छा असावी लागते. बघू शकता कशा प्रकारे लहान लहान मुलं मित्रांनो आपल्या घराच्या पत्र्यावरतून, मी सुद्धा मित्रांनो लहानपणी आमच्या घराच्या पत्र्यावरून अशाच प्रकारे पतंग उडवली आहे आणि खूप मजा येते मित्रांनो. बघा मित्रांनो एकही असा पत्रा नाहीये जिथे पोरं पतंग उडवत नाहीये. म्हणजे जास्तीत जास्त लोक मित्रांनो पत्र्यांवरती त्यांच्या पतंग उडवत आहेत. काही जण बघतायत की आपल्या इकडे कधी एखादी पतंग तुटून येते आणि आपण ती पकडतोय. बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला एक पतंग दिसेल रेड कलरची आणि एकच नाही मित्रांनो अशा दोन तीन पतंगी आहे इकडे. दादा ते तुम्हाला ढगां समोरच्या त्या बिल्डिंगमध्ये दिसणार नाही. आणि जो तो मित्रांनो आपल्या घराच्या पत्र्यांवरून मकर संक्रांतीच्या सणानिमित्त खूप एन्जॉय करतोय आणि पतंग उडवतोय. बघू शकता तुम्हाला बहुतेक घरांच्या पत्र्यांवरती लहान मुलं पतंग उडवताना दिसत असतील. आणि हे बघून मित्रांनो मला माझ्या लहानपणीची आठवण आली जेव्हा मी सुद्धा असंच आपल्या घराच्या पत्र्यावरून पतंग उडवत असायचो. बघू शकता आकाशात आज तरी मित्रांनो पक्षी कमी आणि पतंगी जास्त दिसतील. फक्त याच्यात एकच की बिचारा कोणत्या पक्षाच्या फुकट, कारण की खूप लोक मित्रांनो अजूनही तो नायलॉनचा मांजा वापरतात आणि जो की पक्ष्यांसाठी खूप धोकादायक असतो आणि त्याने त्यांच्या पंखांना इजा होते. त्यामुळे जर साधा मांजा असेल तर बहुतेक खूप छान आणि उत्तम गोष्ट होईल. तर हे जे वय आहे मित्रांनो खूप आणि खूप एन्जॉय करण्याचं आणि हे जे छोटे छोटे मुमेंट्स आहेत फेस्टिवलमधले ते साजरे करण्याचं असतं, कारण की पुढे जाऊन आपल्याला ह्या गोष्टी अशाच प्रकारे साजरा करता येत नाहीत आणि कुठेतरी हळूहळू लिमिटेशन्स लागत जातात. तर अजून तरी आणि मग हळूहळू आपलं जे बालपण आहे ते कुठेतरी आपण गमावून बसतो. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे पतंगींचं कॉम्पिटिशन चालू आहे एकमेकांची पतंग कापायचं.
आणि बघा ती पतंग कापली गेली, चालली आहे बघा ती उडत रेड कलरची. आणि अशा प्रकारे बहिणी ती आकाशी कलरच्या पतंगवाल्याने एक पतंग कापली आहे बघा, ते उडते त्याची पतंग. खूप छान. आणि हेच मित्रांनो मजा आहे या सणाची, की जरी एकमेकांची पतंग कापली तरी कोणाला काही वाईट वाटत नाही, आणि लगेचच दुसरी पतंग चिकननी बांधून तयार असतात की बाबा याने आता आपली कापली आहे तर आपणही त्याची पतंग आता कापणार. अशा प्रकारे कॉम्पिटिशन चालत असतं. आणि आज पक्षीसुद्धा थोड्याशा हाईटवरतून उडत आहेत, कदाचित त्यांनाही माहिती आहे आज मकर संक्रांत आहे. आणि माझ्या मते इथे दोघं पतंगींचं बघा आता म्हणजे कॉम्पिटिशन कोणती आता कापली जाते ते बघूया आपण. तर बघू शकता एक अशी इथे वरती आहे ती बघा, आणि याने खेचली वाटतं तिला. तर बघा ती वरती एक ही वाली तर तुटली मित्रांनो ती, नाही 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 तुटली आहे ते बघा. हलती का झाला आहे भाई. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो लालवाली पतंग जी कापली गेली, आणि पिवळा पतंगवाला मित्रांनो ती पतंग अडकवायचा प्रयत्न करतोय. दोन पतंगांचे इकडे चालू आहे. अशा प्रकारे मित्र एकमेकांचे पतंग कापायचे चालू आहे बघा प्रयत्न. हे खूप मित्रांनो समजलं पाहिजे की केव्हा ढील द्यायचे आणि केव्हा खेचायचे. जर त्या गोष्टी तुम्हाला कळल्या की तुमचा मांजा कोणत्या ह्याच्यात आहे, की तुम्हाला तो मांजा खालतून घसीटायचा आहे का वरतून, हे खूप लॉजिकची गोष्ट आहे. आणि जर तसंच केलं तरच मित्रांनो तुम्ही समोरच्याचे पतंग कापू शकता, किंवा जर समोरच्याचा मांजा तुमच्यापेक्षा चांगला असेल तर मग तुमचं काही खरं नाही. कापली वाटते त्यांनी, कन्नी गुल झाली आहे थिंक, तशी गोल गोल फिरायला लागली आहे बघू शकता. जर एखादी पतंग खूपच जास्त गोल गोल फिरत असेल तर त्याची कन्नीसुद्धा गुल झाली असं आपण समजू शकतो. नाही नाही गेला हो तर बघा अचानक मित्रांनो किती वरती गेला तो फास्ट. आणि समोरची बिल्डिंग मित्रांनो 20-25 मारायची आहे, 12-14 मारा तरी त्याची पतंग आता उडत असेल. तुमची माहीत नाही एरोप्लेन आलंय एक वे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा हा मकर संक्रांतचा ब्लॉग इथे संपतोय. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन.